दादा नमस्कार. नाव सांगा पूर्ण. गाव कुठलं? होय. काय काय विक्रीला आणलंय आज? होय. मसोड बाजार आहे का मोठा चांगला? खपत काय तर? होय. काय सांगताय शेळीची किंमत? 15,000 सांगतो. सांगाय 15,000. होय. म्हणजे खाली का कसं कसं आहे गाभण काय म्हणे झालं? गाभण आहे 2-3 महिन्याची गाभण. होय. आणि काय पिल्लं बिल्लं काय किती देते काय? पिल्ल 2 किलो. दुधा बी झाला चांगली. खात किंमत काय होईल म्हणला? 17,000 सांग. सांगायला कमी जास्त होऊ शकता असं? मोबाईल नंबर आहे का पाठ तुमचा? सांगा बरं एकदा. हां सांगितलं का पूर्ण? 81-084-50-47. कोणी संपर्क केला तर द्याल का शेळ्या मेंढ्या बघून? ठीक आहे. व्यापार करता का शेतकरी? होय. बर 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 ठीक आहे. धन्यवाद. तर मित्रांनो, आपला हा मसवडचा बाजार आहे. दर बुधवारी भरतो बाजार मोठा आहे. त्या साईडला मेंढ्या असतात आणि ह्या साईडला आपल्या शेळ्या वगैरे आहेत. व्यापारी बरेच येतात या ठिकाणी, कारण गाड्या बऱ्याच लागलेल्या आहेत. मग लोणंद पण मोठं आहे, त्याच्याबरोबर आठवडीला पण तुम्ही जाऊ शकता. तर आपण बघू आता या बाबांच्या पण इथे शेळ्या आहेत भरपूर. तर या बाबांना पण विचारू काय म्हणतात काय नाही, बघू काय म्हणतात. तर इथं बाबांचा व्यवहार चाललेला आहे पुढं, तर आता त्यांचा व्यवहार चालून देऊ द्या. बघूया त्यांना आपण पण विचारू द्या. बाबा नमस्कार. नमस्कार म्हणलं. नमस्कार. जरा माईक नाव सांगा. नाव सांगा. सदाशिवराव जन्म लोखंडे. गाव कुठलं? गाव गोंदावली बुद्रुक. हे आपलं गोंदावलं? महाराजांचं गोंदावलं. होय. शेळी चांगली आणली. काय सांगताय शेळीची किंमत? शेळीची किंमत सांगतोय 9,500 रुपये. ही जी वय एकाएकीची. हो. गाभण आहे का? दोन अडीच महिन्याला गाभण. वाईज माईक वर धरा, माईक वर धरा. हॅलो. हा किती महिन्याची? एक 8-8 महिन्याचं गाभण शेळी जरा सांगते असतील. होय. आणि हिचं किती वेळ आता या शिळीचं? पहिलीच हिचं पलीकडलीच दुसरं येतं आणि हे खालीकडली तिसरं येतं. तिसरं हिची पैकी तिकडे हिची सांगितली. 9:30 सांगते. वरधार घ्या. हा 9:30 दोन्हीची. हा दोन्ही 9:30 सांगते. मोबाईल नंबर आहे का पाठ? मोबाईल नंबर कोण बरोबर नाही अजून मोबाईल वाल बोल. ठीक आहे ठीक आहे. धन्यवाद धन्यवाद बाबा. दुधाला कासरा तर चांगली दिसते ही शिळी. मग काय विकतंय का या बाजारात का नाही? 16,000 जोडी होईल. हे दात किती असतील हिचं दात? होय. ठीक आहे ठीक आहे. नाही चांगला चांगला दादा. ठीक आहे धन्यवाद. होय. किती फरक आहे? तुम्ही किती म्हणताय? आम्ही 18 म्हणतोय. आणि ही किती म्हणते ती? दुसरी मागणार मागते की 16 माईक असं बरोबर. हा 16 मागते ती वय. ठीक आहे ठीक आहे. बघा करा काटा, तुम्हाला मॅनेजमेंट एवढ्यात ऍडजस्ट करून द्या का नाही. त्यांना म्हणलं 15,000 रुपयासाठी व्यवहार मोडताय. 15 मागते देऊ. आम्ही 18 सांगतो. 15 होय. दोन्ही पण गाभण आहे ना? बोकडाची बोकडा सांगा तुमचं आहे का नाही? बरं बरं चालतंय. बोकडाची घेऊ काय अडचण नाही. चला बोकडाकडे आहे ना बुकुड चांगला आहे का? बुकुड असायचा इथं बरं. तर मित्रांनो, आपल्या या मसूड बाजारामध्ये बरेच व्यापारी आहेत. बोकड चांगला आहे बरं का? तर बोकडाविषयी माहिती घेऊ. कुणाचा आहे बोकड? दादा तुमचा आहे. ही माईक जरा समोर धरून बोला एकदा. हा दादा नमस्कार. नाव सांगा तुमचं. होय. काल आला काटपडेला? नाही आला यात्रेला. बर बर ठीक आहे. कुठला बोकड म्हणायचं? म्हणजे क्रॉस आहे काय? क्रॉस आहे. होय. किती दिवसाचा आहे, किती वर्षाचा आहे बोकड? 2 वर्षाचा. होय. काय किंमत सांगताय? किंमत आम्ही सांगतो 35,000 रुपये. हा 25,000 मागणी झाली आता. दात कसा आहे? दात चौसा आहे. असं तोंडीकडे करा बघ त्याचं चौसा आहे का? द्याची काय किंमत होऊ शकते फायनल? फायनल किंमत आपली 30,000 पोहोतो. 30,000 पोहोतो. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 93-59 हा 61-32-47. घरी किती शेळ्या आहेत? घरी काय शेळ्या नाही, आपण व्यापार करतो. व्यापार करता होय. म्हणजे तुम्ही शेळ्या मेंढ्या कुणाला लागल्या बघून देऊ शकताय? 100%. आता किती विक्रीला काय एवढंच आहे का सध्या? इथं आता सध्या एवढंच आहे सगळी विक्री. बर 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 ठीक आहे. म्हणजे यात कमी जास्त होऊ शकतं? म्हणजे बोलायची किंमत सांगायची, यात ऍडजस्ट होऊ शकतंय? फायनल 30-35 आपण देऊ शकतो, काय अडचण नाही. बर बर ठीक आहे. तुम्हाला लोक कॉल करतील, काय अडचण नाही. धन्यवाद. तर मित्रांनो, आपला बाजार आहे, मोठा बाजार आहे. तर या बाजाराला नक्की व्हिजिट करा. कदम ऍग्रो यूट्यूब चॅनल आहे.
बाजाराचे सगळे व्हिडिओ असतात आपले इथले मोठे मोठे कराडला पण असतात सगळे बाजारात असतील. तर बघू आता पुढे अजून कोण भेटते आपल्याला. अरे भैया नमस्कार. पाय सोडतो आहेस खाली लय बेकार असते एखादा एखादा सोड हा दर माईक आता नाव सांग. वर घे माईक. व्हायचं गाव कुठलं? गोंदावलं. भाई बरं बरं काय सांगते याची किंमत? होय म्हणजे अशा या खाली शाळा आहेत ना गाबण राहत नाही त्या खाट्या शाळा म्हणजे म्हणत. हा ठीक आहे म्हणजे कटिंग कशासाठी कटिंग राहते ते काय काय? होय किमती म्हणजे कटिंगचा पण मला आपल्या बाजारात मिळू शकतो. बरं बरं कटिंगसाठी पाटी पोकळं बघून देऊ शकतो का? मोबाईल नंबर सांगवायचं वर घेऊन. तर कुणाला पाटी पोकळ लागले बघून देऊ शकतो. ठीक आहे धन्यवाद. तर मित्रांनो या बाजारामध्ये असं पण माल येतो तर ही बघू शकता. पुढं जी बाबांचा चालला व्यवहार ही कटिंगसाठी माल असतोय काट्या शाळा असतात गाबण पण राहतात जर चांगले असतील तुम्ही घेऊ शकताय. या मावशींच्याकडे पण आहेत दोन बोकडं आहेत पाटी विचूया. नमस्कार दादा. काय पाट आहेत का बोकड आहे ती कुठं वर घ्या की मागवायच पाटे ते काय बोकडायची? होय काय सांगते त्यांची किंमत? जोडीची वय. बरं बरं विकताय का बाजारात? म्हणजे जाईल का विक्री होईल का इथं? विक्री होईल होते ना. ठीक आहे मोबाईल नंबर आहे का पाट तुमचा? हा सांगा बरं. 96 हा 28 हा 93 हा गाव कुठलं म्हणला? बरोबर या बाजारात असता का अजून दुसरा कुठला बाजार? शेतकरी आहे तुम्ही एवढंच बाजारात आला. ठीक आहे धन्यवाद धन्यवाद दादा. तर मित्रांनो आपण बघूया जर कोण पुढं असेल तर बोलूया त्यांच्याबरोबर. मी पलीकडे तांबडी शेळी दिसती बघू आहे आवयची सुद्धा पाटील बोकड तुम्हाला या बाजारात मिळू शकत. बाबा याची काय किंमत सांगताय? किंमत काय याची? 11,000 सगळ्याची वय तिन्हीची वय तिन्हीची 11,000 वय. किती दिवसाची आहे ती? हा किती दिवसाची आहे ती? आता काय दिवसाचं काय मला ते माहीत आहे. तर मित्रांनो ही तीन प्राणी आहेत ती याची दादाने 11,000 किंमत सांगितलेली आहे. तर असे बरेच असतात इथे प्राणी बघू शकता गर्दी भरपूर आहे. तर पुढे बघून कुठेतरी तांबडी मोठी शिळी आहे का बोकडे शिळी बघू आपण त्यांना काय म्हणतो. तर दात दाखवते ती दाखवत आता आम्हाला दात बघायचं दात या असं आहे दात परत एकदा दाखवा. किती दात आहे तुम्ही दिसला असेल यात मला नीट दिसलं नाही म्हणून म्हणलं जरा. बाबा काय सांगता किंमत दादा जरा माईक नाव सांगा तुमचं. रामदास गाव कुठलं? होय काय सांगताय शेळीची किंमत? 15,000 किती? 15,000 15 वय म्हणजे गाबण काय आहे म्हणजे 2.5 महिने म्हणजे कन्फर्म गाबण काय म्हणजे खात्री देत आहे त्याची. मोबाईल नंबर सांगा एकदा. मोबाईल 97-63-70-80 जर समजा कुणाला घ्यायची असली माणसं संपर्क करतेली कमी जास्त करून द्याल ना. ही कुठली जात आहे? साधी गावरान आपली. ठीक आहे धन्यवाद धन्यवाद. तर मित्रांनो अशा प्रकारचा आपला हा बाजार आहे मसवडचा. तर या बाजारामध्ये आता ही बाबांचा व्यवहार बहुतेक झालाय का नाही आता काय होईना. बाबा नमस्कार नाव सांगा एकदा. नाव नाव आईला लगेच दिसत नाही भेटला. बाबा नाव नाही सांगत होय. गाव कुठलं? होय काय सांगता यांची किंमत? हे हातात धरा जरा मला धरायली ना झालं नीट धरा असं. किती? 15 वय. आणि किती पर्यंत मागते ती बोला त्यात बघून बोलायचं. 11-11.5 मागते जुडी वय. द्याची केवढ्याला आहे? 14 म्हणते. 14 वय काय त्याच्या आत नाही. बर बर ठीक आहे बाबांची शेळा आहे चांगल्या बरं का पण बाबांची किंमत पण चांगली आहे आणि विकली बाजारात विक्री होती ना. तर मित्रांनो अशा प्रकारचा आपला बाजार आहे. अजून बघू कोण आहे का ओळखीचं भेटतंय का पुढं पुढं जाऊ बघू. सोशल मीडिया अरे बाबा काय आणलंय तुम्ही खरेदी करायला हवी. बर 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 ठीक आहे ठीक आहे. तुमच्याकडे काय आहे कुठं द्या विक्री झाल्या होय विकल्या दारा सांगा माहिती कशा कशा विकल्या काय गाव कुठं सांगा पहिल्यांदा. गाव गोरडवाडी तालुक्यात. कुठं? माळशिरस तालुका. माळशिर म्हणजे आपल्या खाली त्या अकलूज कडे आला तिकडे बाजार भरतो की चांगला? आता अकलूज बाजार भरतो पण हे जवळ आहे मसवड पासून 18 किलोमीटर आहे गोरडवाडी गाव. बर 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 काय आणलं विक्रीला? विकायला शेळी आणली होती. मसवड आहे का बाजार चांगला? मसवड बाजार चांगला आहे का? बाजार चांगला आहे आणि किनाऱ्याला टाईट बाजार आहे छोटा बाजार आहे पण विक्री चांगली होती. आणि अकलूज मध्ये आता ती गुरांचं चालू झालं का नाही झालं? अजून गुरांचं नाही झालं अजून. कधी होईल काय काय सांगता येत नाही लेम्पी आजारा आयला झालं पाहिजे राव चालू.
झाला पाहिजे पण लिंपी आजार आता जवळपास खेड्यापाड्यात अजून चालू आहे. तुम्ही व्यापारी आहे ना? हो नाही शेतकरी आहे. बरं बरं ठीक आहे. किती आहे प्राणी घरी? घरी 10 शेळ्या आहेत. बरं धन्यवाद धन्यवाद दादा. मोबाईल नंबर आहे का पाठवून? हा 72 19 72 57 98. कुणी जर ह्याच्यामध्ये अकलूज मध्ये बाजार त्याला संपर्क करू शकतो तुमच्याबरोबर. प्राणी बिनी लागलं कुणाला बघून देऊ शकता. ठीक आहे धन्यवाद धन्यवाद दादा. तर मित्रांनो आपण बघू पुढे जाऊन इथंही कटिंगसाठी पण काय माल येतो काय शेळा येत्या. तरी आपले कृषी उत्पादन बाजार समितीचे आहे ती काहींची नाव नोंद करायला चालले. बघू आपण पुढं अजून बाजारात काय भेटतंय काय नाही. तर चांगलं चांगलं प्राणी आहेत जाणार आहे. ही प्राणी पण आहे ती कटिंगसाठी काही दाखवलं होते. आम्ही आलो की सौदा तुटला. आम्ही सगळ्या बाजारात बाजारात म्हणायला ऐका. बर 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 असू द्या असू द्या. तर आम्ही तर अजून पुढं जाऊ बघू काय काय होतं आपल्याला काय भेटतंय काय नाही पण माहिती देऊया. म्हणजे चाललंय व्यवहार. बाया बोकड वैतली पाट्याच्या वय नाव सांगा तुला एकदा. त्या दारा येच नाही तुला माईक केवढ्याला त्याच्या मला एवढं सांग. हा लाजायचं नाही लागा अजिबात लाजायचं काय दादा सांगा नाव सांगा तुमचं. माझं नाव आकाश रामचंद्र लोखंडे. गाव कुठलं? आटपाडी. आटपाडीत नाव आहे. काय सांगता याची किंमत? 7-7 हजारांपट्टी सांगतो. 7-7 हजाराचं एक होय. बरोबर कुठलं पण घ्या. तिन्ही पाठी तिन्ही पाठी. आणि ह्या इकडच्या या इथे या 5 हजारांचा. तिन्ही 5 हजारांवर. मोबाईल नंबर आहे का पाठ तुमच्या? 9-14-42. हा कुणी संपर्क केला तर पाठी कोकडे बघून देऊ शकता. नक्की धन्यवाद. आठपडीचं काल जात परत जागा नाही. तर मित्रांनो अशा प्रकारचा आपला हा बाजार आहे. बाजार आता ह्या साईडून संपुष्टात आलाय. पलीकडे बघू यांचं पण चाललं आहे यावर काय होतंय बघू यांच्या यावर. चालू दे चालू दे तुमचा यावर काय अडचण नाही मला. तरी दादांची आहेत ती आणि खरेदी करायला आलीत बाबा. चालू आहे यांचं व्यवहार. काय कितीपर्यंत मागते ती? 4.5 म्हणतो. 4.5. तुम्ही किती म्हणताय? आम्ही अजून काय मागितलं नाही. मागितलं का? बरं 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 ठीक आहे. विक्री होते या बाजारामध्ये चांगली सोशल मीडिया. हा हा. तर मित्रांनो अशा प्रकारचा आपलं हे आहे. तर ही शेळी आहे हिच्याबरोबर ही लहान पिल्लू दिसते. 2 पिल्लू होते. हा बाया विचारूया विचारू काय म्हणतात बघू. एक मिनिट आलो. एक मिनिट दादा नमस्कार. माईक जरा बोला. एक मिनिट काय सांगता किंमत याची? किंमत सांगतो की 16. म्हणजे 2 पिल्लं होय. दुधाला आहे का चांगली? दुधाला चांगली. येताला किती वेळ? येताला 25 हजार. होय. बरं बरं काय किंमत सांगतात? कमी जास्त होतं का? मोबाईल नंबर सांगा. मोबाईल नंबर 9-86-64-43. गाव कुठला आहे? दुर्देव आपले. बरं ओके. तर मित्रांनो अशा प्रकारची ही आहे ज्याबरोबर 2 पिल्लं आहे ती शेळी आहे. तर असा माल आपल्याला या बाजारात मिळतो. तर येऊ शकताय. दादाचा नंबर दिलेला आहे बघू शकताय कॉल करू शकताय. धन्यवाद. तर मित्रांनो अजून पुढे बघू. मोठ्या मोठ्या पण शेळ्या आहेत. त्या मोठ्या मोठ्या पण शेळ्या आहेत अशा क्वालिटीच्या. मग अशी दाखवली आपण लाईव्ह व्हिडिओमध्ये या दादांच्या. तर बघू अजून पुढं. बाबा नमस्कार. नमस्कार. इधारा माईक. नाव सांगा. विठ्ठल शंकर डेअरी. गाव कुठलं? वरकुटे. मलवडी. मलवडीच आहे का तुम्ही? बरं बरं. आज एकच आणलंय विक्रीला. आज 4 आणली. होय. काय सांगता याची किंमत? याची किंमत आहे 6 हजार. होय. 4 आणलेली विक्री झाली का? 4 झाली विक्री झाली. बाजारात विक्री होत आहे का? या विक्री होती होय. मग आता मलवडीचा बी बाजार आज होता तिथं नाही थांबला. नव्हायचा सॉरी काय ती ना तो पुट्यात होता ना. आमचं मलवडी. बर 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 ठीक आहे. बाजार नसतो आमचा. होय. मोबाईल नंबर आहे का पाठ? 9-57. हा हा. 65-75. हा. 68. होय. कुणाला काय लागलं तर बघून देऊ शकता शेळ्या पाठी मेंढ्या शकतो शेळ्या. पलीकडची काय सांगता किंमत? हा 5.5. 5.5. मी खाली आहे. होय. तुमचा मोबाईल नंबर सांगा. बरं ठीक आहे. तुमच्या दोघांची एक चालतोय. हा ठीक आहे. धन्यवाद धन्यवाद. ठीक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारचा आपला हा मसवडचा बाजार आहे. पलीकडेही दिसते शेळी का बोकडा शेळी पाठ आहे वाटतं. तर अशा क्वालिटीचा आहे. तांबड्या शेळ्या पण असतात आणि चांगल्या तांबड्या शेळ्या पण इथं. तर बघू अजून पुढे जाऊन काय काय आपल्याला भेटतंय काय चालतंय. पुढे पण चांगल्या चांगल्या शेळ्या दिसते. त्यांची पण आपण गाठ घेऊया. काय म्हणते ती
माणसं बोलाय मागत नाही, सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर दादा नमस्कार, माईक धरा, नाव सांगा, कुठं माईक धरा, नाव, गाव कुठलं, होय, काय आणलं विक्रीला, एकच वही आणि पलीकडच्या ते मोठ्या, होय बरं, हिची काय सांगता किंमत, हिची ती गा बनायवे आणि इकडची आहे ती तांबडी 10,000 वय आणि मधली 13,000. शिर्डी बघून सांगा हाय घालाय, माणसं पळून जाऊ नाही ती आमची बघणारी, ही बारकी हे 5,000 होय आणि ही इकडची 12,000 होय. आता मला एक सांगा, तुमचं पूर्ण मोबाईल नंबर सांगा एकदा, मला नंबर सांगा, नंबर 77 तुम्ही सांगताय का, 65 तुम्ही संपर्क केला तर देऊ शकता शेळ्या पाठी बघून, ठीक आहे, धन्यवाद. जोरात बोलायचं तुम्ही, लय दमान बोला. मित्रांनो अशा प्रकारचं आहे, तिथं पण आहे ते, आपण बघू यांना विचारून. दादा नमस्कार, नाव सांगा मला एकदा, तुमचं पूर्ण नाव आणि हे सांगा, गाव कुठलं, होय, काय आणलं विक्रीला, तुम्ही व्यापार करताय का स्वतःच्या, होय, काय सांगताय या शेळीची किंमत, इकडचे प्रश्न करू तुम्ही, तिची काय किंमत सांगताय, तिच्यावर काय काय, गाभण आहे कशी, होय, आणि ही आहे तीच, दोन बोकडं तिच्यावर, होय, त्यातली कुठली बोकडं हिची आहे ती, दोन पलीकडची, तिची दोन, तिची काय किंमत सांगितली, आणि हिची पण 15, म्हणजे दोन पाठी बोकडा बरोबर 15,000. मोबाईल नंबर आहे का तुम्ही, सांगितलं का, सांगितलं, ठीक आहे, कुणी संपर्क केला तर देऊ शकता पाठी बोकडं बघून. तर मित्रांनो अशा प्रकारचा आपल्या बाजारात व्यापारी आहेत, शेतकरी आहेत, मोठ्या मोठ्या शेळ्या त्यांच्याकडं, बघू अजून कोण माहिती देत, शेळी कुठली, तुझ्या कुठल्या, या दोन वय,